विवाह का लालच देकर 21 वर्षीय युवती के साथ शारीरिक संबंध बनाने के बाद विवाह से इनकार करने वाले युवक के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार नई मुंबई कामोठे निवासी समाधान पवार ने 21 वर्षीय युवती के साथ दोस्ती के चलते दोनों का मिलना जुलना शुरू हो गया। इस बीच समाधान ने युवती को विवाह का लालच दिया और उसे नागपुर बुलाकर गणेशपेट परिसर स्थित एक होटल में ले जाकर कई बार शारीरिक संबंध स्थापित किए। जब युवती ने विवाह के लिए दबाव बनाया तो युवक विवाह करने से मुकर गया। इस घटना की शिकायत युवती ने पुलिस में की। पुलिस ने आरोपी के खिलाफ भानवी की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। आमच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376 कलमान्वये एक गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची पीडित महिला ही राहणारी भंडारा येथील राहणारी मोहाडी भंडारा परिसरात राहणारी सदर महिला आणि आरोपीचं नाव आहे समाधान रामचंद्र पवार। हा राहणार आहे कामोठे नवी मुंबईतील राहणार आहे। या व्यक्तीसोबत ती महिलेचे आणि यांचे स्टार्टिंगला कॉन्टॅक्ट फेसबुकवरून ओळख झाली। फेसबुकवरून त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाली आणि मैत्रीनंतर ते नागपूर येथे स्थित असताना नागपूर येथे दोघे एकत्र भेटले। दोघंही मित्र हे आमच्या पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल ओरिएंट सीए रोड या ठिकाणी भेटले आणि त्यांच्यात यातील जी बळीत महिला आहे त्या बळीत महिलेला यातील आरोपी समाधान पवार याने लग्नाचं आमिष दाखवलं। लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावरती अत्याचार केलेत। त्या अन्वये सदर महिलेने भंडारा पोलीस स्टेशन येथे एक कंप्लेंट दिली। कंप्लेंटच्या आधारावरती 376(2)(n) कलम अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची फिर्याद ही 00/2021 अन्वये भंडारा पोलीस स्टेशन येथून आमच्या पोलीस स्टेशन येथे वर्ग झालेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये आमच्याकडे झालेला असून त्या नमूद गुन्ह्याचा तपास आता आम्ही आमच्याकडे घेऊन करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।